मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत प्राणी संग्रहालयामध्ये। आणि हे प्राणी संग्रहालय सिद्धार्थ गार्डनमध्ये आहे, जे की औरंगाबादमध्ये येते। तर याचं तिकीट आपल्याला सिद्धार्थ गार्डनमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तिकीट काढावं लागतं। त्याची किंमत प्रति व्यक्ती 20 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 10 रुपये। तर हा आहे माझ्या पाठीमागे गार्डनमधला व्ह्यू आणि प्राणी संग्रहालयातील विविध प्राणी आपण समोर पाहणारच आहोत। त्याच्यासाठी 20 रुपये तिकीट आपण फाडलेलं आहे आणि हे 20 रुपयाचं तिकीट आत आल्यावर मस्तपैकी गार्डन आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे सिद्धार्थ गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि चारी बाजूंनी मस्तपैकी नजारा आहे। खूप छान गार्डन आहे। तरी आपण या गार्डनला कदाचित औरंगाबादला आल्यावर एकदा भेट द्यायला नक्कीच पाहिजे। तर आता तुम्हाला मी एक एक करून या गार्डनविषयी माहिती सांगतो आणि नंतर आपण प्राणी संग्रहालयात जाऊत आणि तेथे विविध असलेले प्राणी बघूत। तेथे वाघ वगैरे माशा आहेत, वाघ आहेत, मगरी आहेत आणि विविध प्राणी आहेत, हत्ती आहे। तर मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवेल। या गार्डनमधील हे आहेत 2 जिराफ, जे की एकमेकांना बोलत आहेत। या गार्डनमध्ये एक बोटाच्या आकाराची एक रूम आहे। आपण पाहू शकता ती किती मोठी रूम आहे। त्या रूमला बोटाचा आकार दिलेला आहे आणि बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंड्या वगैरे आहेत। ती लहान मुले तिथं नर्सरीची घसरगुंड्या खेळत आहेत। बाजूलाच विविध प्रकारचे खेळण्याचे विविध गोष्टी आहेत। तर मित्रांनो, हा आहे या गार्डनमधील कारंज फवारा। सध्या बंद आहे। गार्डनमध्ये खूप सारे स्टॅच्यू आहेत, जे की मूर्त्या आहेत। येथे आपण शक्तिमान पाहू शकता, क्रिशची पण मूर्ती आहे आणि समोर क्रिकेटरच्या पण मूर्त्या आहेत आणि सैनिकाची पण एक मूर्ती आहे तिथे। बऱ्याच मूर्त्या, मस्तपैकी मूर्त्या आहेत। तर मित्रांनो, हे आहे सिद्धार्थ गार्डनमधील प्राणी संग्रहालय, जेथे की प्राणी आहेत। आणि बाजूलाच तिकीट काउंटर आहे, येथून आपण तिकीट घेऊन मधात प्रवेश करू शकतो। सध्या काउंटरवर कोणी नाही, नंतर आपण पाहूत जर आल्यावर नंतर तिकीट काढू। तर मित्रांनो, आज असं झालं की आज आपण आलेलो आहोत मंगळवारी आणि आजच्या दिवशीच म्हणजे मंगळवारी आज प्राणी संग्रहालय बंद असतो। तर मित्रांनो, आजचा दिवस म्हणजेच मंगळवार प्राणी संग्रहालयाचा साफसफाईचा दिवस असल्यामुळे आज प्राणी संग्रहालय बंद आहे। तर मी तुम्हाला इथून बाहेरूनच काही मोजके व्हिडिओ दाखवून मधातील प्राणी दाखवतो। तर समोर आपल्याला तिथं हरण दिसत आहेत मधामध्ये, ते की पूर्ण समोर हरण आहेत। आपल्याला मधात जाता येत नसल्यामुळे आपण उद्या म्हणजेच बुधवारी येऊत।